कंत्राटदारांची थकीत देयक प्रकरणांमध्ये माजी मंत्री विनोद तावडे यांनी शासनावर निराधार आरोप केलाय. कंत्राटदारांची थकीत देयक प्रकरणात माजी मंत्री विनोद तावडे यांनी केले शासनावर निराधार आरोप. आरोग्य विभागावर खर्च न करता ठेकेदारांची बिलं दिली असा केलाय. आरोग्य विभागावर खर्च न करता ठेकेदारांची बिलं दिली असा केला होता आरोप. कोरोना विषाणूमुळे सर्व आघाड्यांवर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी राज्य सरकारनं आरोग्य विषयक सेवांवर खर्च न करता फक्त राज्यातील कंत्राटदारांची देयकं दिली असा आरोप माजी मंत्री विनोद तावडे यांनी सरकारवर केलाय. परंतु त्यांचं विधान हे अत्यंत दुर्दैवी व खोटारडं आहे. या विधानामुळे राज्यातील कंत्राटदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार तावडे यांनी केलाय असा आरोप राज्य कंत्राटदार संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलाय. नमस्कार, मी मिलिंद भोसले, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अभियंता संघटना. आज महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटदारांची देयकं 31 मार्च 2020 रोजी दिली गेली नाहीत. ही सर्व सद्य परिस्थितीस अख्ख्या महाराष्ट्राला माहीत असून सुद्धा राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोदजी तावडेसाहेब यांनी असा आरोप केलाय की राज्य शासनावर, की राज्य शासनाने गरिबांची मदत न करता कंत्राटदाराचे देयकं दिलेले आहेत. वास्तविक ही सर्व माहिती अत्यंत चुकीची व निरागस खोटी आहे. याबाबत 27 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाची BDS प्रणाली, जिथून सर्व कंत्राटदाराचे चेक निघतात, ही BDS प्रणाली राज्य शासनाने बंद केली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग व इतर सर्व विभागाचे कंत्राटदाराचे देयके प्रलंबित राहिली. जवळपास बांधकाम खात्याचे 3100 कोटी रुपये, ग्राम विकासचे जवळपास 260 ते 270 कोटी रुपये, त्यानंतर इरिगेशन व इतर सर्व विभागाची सुद्धा तेवढ्याच मोठ्या रकमेची देयकं कंत्राटदाराची दिली गेली नाही. ही वास्तविक परिस्थिती, सत्य परिस्थिती असताना एक राजकारणाचा भाग म्हणून राज्य शासनावर आरोप कुठला तरी करायचा आहे म्हणून कंत्राटदारांची देयकं दिली असा जो चुकीचा आरोप केलेला आहे, तो महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्याध्यक्ष व सर्व कंत्राटदाराच्या पदाधिकाऱ्यांनी आज हा विनोद तावडे साहेबांनी जो केलेला आरोप आहे पूर्णतः खोटा व चुकीच्या माहितीच्या अधिकारावर अवलंबून आहे असं मी जाहीर करतो. वास्तविक या कंत्राटदार हा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. जवळपास 3 लक्ष कंत्राटदार या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व विभागात काम करतात. या 3 लक्षाच्या कंत्राटदारावरती जवळपास अंदाजे 1.5 ते 2 कोटी लोकांचे मजूर व इतर सप्लायर्स लोक व इतर सर्व घटक अवलंबून असतात. आज या मार्च एंडला ह्या कंत्राटदाराचे देयकं दिलं नसल्यामुळे या सर्व 2 ते 2.5 कोटी लोकांना उपजीविकेचं साधन अवेलेबल नाही, त्यामुळे आज मजूर व इतर सर्व लोकांची उपासमार होत आहे. वास्तविक हे जर 31 मार्चला कंत्राटदारांना देयकं दिली असती तर जवळपास 2 ते 2.5 कोटी लोक जनसंख्या असलेला हा जो व्यवसाय, हा व्यवसाय तारला गेला असता आणि एवढी उपासमार सुद्धा झाली नसती. एवढं सगळं सत्य परिस्थिती माहीत असून सुद्धा विनोद तावडे साहेब हे शिकलेले आहेत. त्यांनी सुद्धा आरोप करायच्या अगोदर सत्य परिस्थिती माहीत करून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आज विनोद तावडे यांच्या ह्या वक्तव्याचा पूर्ण निषेध करतो आणि या माध्यमातून मी जाहीर करतो की ह्यामध्ये काय समजा कंत्राटदाराची त्यावर उपजीवक असणारे मजूर व इतर घटकांना बळी गेलास याची सर्वस्वी जबाबदारी या विनोद तावडे साहेब यांच्यावर देण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे करत आहोत.